माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर आपल्यासोबत आहेत. काल त्यांनी नायगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतलेली आहे. त्यानंतर आता ते काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आपल्यासोबत स्वतः खतगावकर पाटील आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. साहेब, आपण काल कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली आहे आणि आता उद्या आपला काँग्रेसमध्ये प्रवेश असल्याची प्राथमिक माहिती मिळते. काल आमची जे आहे ते देगलूर, बिलोली, मुखेड, नायगाव, धर्माबाद, उमरी या सर्व ठिकाणच्या कार्यकर्त्यांची शंकरनगरला पण विचारविनिमय बैठक ठेवली होती आणि मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी कार्यकर्ते आले होते. जवळपास 8 ते 9 हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी होते आणि त्यामध्ये सगळ्यांनी निर्णय घेतला की आम्ही काँग्रेसमध्ये आलं पाहिजे. आणि आता जी दुर्दैवानं आपले जे माजी आपले रनिंग खासदार होते आमचे वसंतराव चव्हाण, यांचं निधन झालं, त्याची पोटनिवडणूक लागणार आहे. तर सगळ्यांचं मत असं आहे की खासदारकीसाठी जे आहे ते त्यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उभं करावं आणि नायगाव मतदारसंघातून डॉक्टर मिनलला जे आहे ते आमदारकीसाठी उभं करावं. काँग्रेस पक्षाने या ठिकाणी जे आहे ते रवींद्र चव्हाण यांना लोकसभेला उभं करायचा ठराव पारित केलेला आहे 2-3 दिवसापूर्वी. आणि काल एकमताने ठरलं की आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि डॉक्टर मिनल यांना नायगावमधून काँग्रेसची उमेदवारी मिळावी असं काल ठराव झालं. अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, त्यानंतर आपण सुद्धा त्यांना समर्थन देत भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर पुन्हा आता 3 महिन्यानंतर आपण काँग्रेसमध्ये येत आहेत. अशोकरावनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला आम्हाला अशी अपेक्षा होती की अशोकराव माजी मुख्यमंत्री 2 वेळा राहिलेले, जलनायक शंकरजी चव्हाण हे 2 वेळा मुख्यमंत्री भारताचे गृहमंत्री राहिले होते, भारतीय जनता पक्ष त्यांना मोदी कॅबिनेटमध्ये घेईल आणि आमच्या नांदेड जिल्ह्याचे काही विकासाचे प्रश्न आहेत, शंकरराव चव्हाणांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशोकरावचं त्या ठिकाणी उपयोग होईल म्हणून आम्ही अशोकरावच्या मागे पाठिंबा दिला होता. हे खरे आहे. मग आता आपण अशोक चव्हाणांची साथ सोडत आहेत, आपण काँग्रेसमध्ये जात आहेत. नाही, अशोकराव त्यांना त्यांनी संधी दिली नाही ना तिथं. आज अशोकरावची बी जे पीमध्ये परिस्थिती फार मजबूत आहे असं मी स्वतः मानत नाही. आणि त्या ठिकाणी आम्हाला 2-3 वेळा त्यांनी आश्वासन दिलं. 19 आम्हाला तिला नायगावमध्ये उमेदवारी देतो म्हणून कबूल केलं होतं, दिलं नाही. नंतर तुम्हाला लोकसभेलाही देण्यासंबंधी चर्चा झाली, त्याही वेळेस दिलं नाही. तिला विधान परिषदेवर घेण्यासंबंधीचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, तेही पाळलं गेलं नाही. मग आता मी काय, अखेर आम्हालाही जे आहे ते लोक कार्यकर्ते म्हणतात की बा तुम्ही किती दिवस त्यांची वाट पाहणार, यातून आपला निर्णय. काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाणांचं जे वलय होतं ते आता भाजपामध्ये आल्यानंतर कमी झालं आहे असं म्हणायचं का? मी असं काही अशोकरावर कमेंट करणार नाही, ते बरोबरही नाही. ते आमचे मेहुणे आहेत, काही असेल तरी ते आता तुम्ही स्वतः पत्रकार आहात, टी व्हीच्या आहात, हे तुम्ही स्वतः घ्या, त्याचा अंदाज लावायचा लोकांकडून. कधी प्रवेश कधी असणार आहे आणि नांदेड जिल्ह्यामधली 2 माजी आमदार आपल्यासोबत येणार असल्याची माहिती आहे, कोण आमदार आहेत आणि आणखीन कोण आपल्यासोबत असणार आहेत? नाही, माझ्याबरोबर 2 आमदार येणार अशी सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि वृत्तपत्रामध्ये माहिती आलेली आहे. पण कालच्या मीटिंगला ते दोघंही गैरहजर होते. दोघंही मला बोलले होते. कोण दोघं? ओम पोखरणा आणि अविनाशजी घाटे. ओम पोखरणाच्या घरच्या मंडळीची तब्येत बरोबर नसल्यामुळे ते मुंबईला त्या घेऊन गेले आणि अविनाश घाटेनं सांगितलं की त्याची औरंगाबादला कोर्टात केस आहे म्हणून ते दोघेही काल आले नाहीत. जेव्हा होईल तेव्हा होईल. आता प्रवेश कधी करणार आहात काँग्रेसमध्ये? प्रवेश करण्यासंबंधी माझी आणि वरिष्ठांची चर्चा झाली होती. आज मी त्यांच्याशी परत संपर्क साधतो आहे कारण मी त्यांना म्हणालो होतो की मी माझ्या कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर तुम्हाला मी तारीख कन्फर्म करतो, तर आज समजेल मला तारीख. भास्करराव पाटील खतगावकर हे नांदेड जिल्ह्याचे मोठे नेते आहेत, तर आता नांदेड जिल्ह्यामधनं त्यांच्यासोबत कोण असणार आहे? काल आता 9 हजार कार्यकर्ते होते ना, त्यात सगळ्यांची नावं घेणं मला शक्य नाही. चांगलंच गेली 40 वर्ष मी
या ठिकाणी काम करतो आहे, 3 वेळा आमदार, 3 वेळा खासदार, काही दिवस राज्यमंत्री होतो, म्हणून खूप मला मानणारं वर्ग आहे, सगळे माझ्यावर राहत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये पक्षप्रवेशाची तारीखसुद्धा ठरणार असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी दिली आहे. यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.